शिर्डी येथील श्री साईनाथ रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींचं येथील शिल्दी प्रतिष्ठानच्या वतीनं 20 ग्रॅम चांदीचं नाणं देऊन स्वागत करण्यात आलंय. शिल्दी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 2017 ते 2018 दरम्यान वर्षभर हा उपक्रम प्रतिष्ठानने राबवलाय. या सामाजिक उपक्रमातून लेख वाचवा अभियान आणि स्त्री जन्माचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करून वर्षभरात 220 मुलींचा सन्मान करण्यात आलाय. श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त काही सामाजिक कार्य व्हावं या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आणि विजयादशमीला सांगता होत असल्याचं यावेळी शिल्दी प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र कोते आणि अध्यक्ष तुषार शेळके यांनी सांगितलंय. शताब्दी वर्षामध्ये लेख वाचवा अभियान आणि श्री जन्माचं स्वागत हा उपक्रम शिल्दी प्रतिष्ठानने शताब्दी सोहळ्यामध्ये आयोजित केला होता. त्याची सुरुवात बाबांचं शताब्दी 16 वर्ष जे मागच्या दसऱ्याला सुरू झालं तेव्हापासून प्रतिष्ठानने सुरुवात केली आणि साईनाथ रुग्णालयामध्ये ज्याही मुली जन्माला येतील त्या मुलीचं चांदीचं नाणं देऊन स्वागत करावं असा उपक्रम शिल्दी प्रतिष्ठानने सुरू केला. आजपर्यंत साईनाथ रुग्णालयामध्ये जवळजवळ 215 मुली जन्माला आल्या आणि त्या मुलींचं स्वागत चांदीचं नाणं देऊन आजपर्यंत आपण केलं. ह्या वर्षभरामध्ये साईनाथ रुग्णालयामध्ये ज्या 220 ते 230 मुली जन्माला आल्या त्या सर्वांचं नाणं देऊन आजच्या दसऱ्याच्या दिवशी जी मुलगी जन्माला आली त्या मुलीचंही इथले रामनाईक सर जे आहेत त्यांच्या हस्ते देऊन आम्ही समारोप केला. सन 2017-18 हे श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचं शताब्दी वर्ष महोत्सवाचं वर्ष होतं आणि या वर्षात सामाजिक उपक्रम साजरा करावा हा शिल्दी प्रतिष्ठानच्या मनात संकल्प आला आणि स्त्रीजन्माचं जे अल्प प्रमाण आहे ते लक्षात घेऊन आम्ही लेख वाजवा अभियानांतर्गत श्री साईनाथ रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींच्या मातेस 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं देऊन गौरवण्याचा मानस केला आणि त्याची सुरुवात सन 2017-च्या लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सौ धनश्रीताई विखे पाटील संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ रुबल अग्रवाल व शिर्डीच्या नगराध्यक्षा युगिताताई शेळके यांच्या हस्ते देऊन या उपक्रमाची सुरुवात केली होती आणि वर्षभर आपण श्री साईनाथ रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींच्या मातेस चांदीचं नाणं देऊन गौरवित होतो आणि आज विजयादशमीच्या शुभदिनी या उपक्रमाची सांगता आपण इथे या रुग्णालयाचे ज्येष्ठ डॉक्टर रुग्णांचे दैवत डॉक्टर रामनाईक सर यांच्या हस्ते आज विजयादशमीच्या शुभदिनी आलेल्या मुलीच्या मातेस आज 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं देऊन गौरवलं आणि या उपक्रमाची आपण सांगता केली. या उपक्रमाचं मुख्य कारण असं होतं की समाजात मुली व मुलं यांचं जो रेशो आहे जन्मदराचा यामध्ये मुलींचा रेशो हा खूप कमी आहे आणि ही सामाजिक एक मोठी चिंता आहे आणि समाधी शताब्दी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण हा सामाजिक उपक्रम घेऊन या समाधी शताब्दी वर्षात हा एक आगळा वेगळा उपक्रम श्री जन्माच्या स्वागताने केलेला आहे. या सांगता कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर रामनाईक, मैथली पितांबरे, डॉक्टर पौरवाल आणि रुग्णालयातील पारिचारिकांचा सत्कार करण्यात आला आहे.